जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद आज छात्र भारतीच्या मुंबईतल्या सभेला उपस्थित राहणार होते, पण आजच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यावरून जोरदार राजकारणाला सुरुवात झाली. विले मारल्याच्या भाईदास हॉल बाहेरची ही दृश्य. इथेच छात्र भारती संस्थेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद उपस्थित राहणार होते. सकाळपासून भाईदास हॉल समोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झाले होते. मात्र पोलिसांनी बुधवारचा महाराष्ट्र बंद आणि कोरेगाव भीमा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. कार्यक्रमाच्या ठिकाणावरून शिक्षक आमदार कपिल पाटील आणि आयोजक दत्ता ढगे यांच्यासह 70 जणांना काही काळासाठी ताब्यात घेतलं. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप आयोजक आणि आमदार कपिल पाटील यांनी केला. मला आश्चर्य वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांचं की त्यांनी सांगितलं बाहेरच्या लोकांनी गडबड केली आहे. पण जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद बाहेरचे कधी झाले? तुम्ही भारत देश एक मानत नाही काय भाजप सरकार? मनोहर भिडे ज्यांनी आग लावली, मलिन एकबोटे ज्यांनी आग लावली, त्यांना हाती लावत नाही आहात, त्यांच्यावर एफ आय आर करत नाही आहात, तुम्ही त्यांचं समर्थन करतायत. प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री त्यांची तारीफ करतायत, कौतुक करतायत, हा कोणता न्याय? बुधवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्यानंतर दलितांचा कैवार कोणी घ्यायचा यावरूनही राजकारण जोरात सुरू झालंय. कपिल पाटलांनीच हा कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की आदल्या दिवशीच आम्ही त्यांना असं कळवलं होतं की हा कार्यक्रम तुम्ही असं पोस्टपोन करा, आत्ता काही करू नका, आणि आम्ही तुमची परवानगी कॅन्सल केलेली आहे हेही त्यांना असं कळवण्यात आलं होतं. या परिस्थितीवरती कपिल पाटील यांनीच मला वाटतं निर्णय करून स्वतःचा कार्यक्रम पोस्टपोन केला असतं तर अधिक बरं झालं असतं. बुधवारचा महाराष्ट्र बंदला लागलेलं हिंसक वळण पाहता छात्र भारतीच्या कार्यक्रमाला खबरदारी म्हणून परवानगी नाकारली असा सरकारचा दावा आहे. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरकारवर दडपशाहीचा आरोप होतोय. पुढच्या काळात लोकशाहीमधलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्था या सगळ्याचा योग्य ताळमेळ साधताना सरकारची कसोटी लागणार आहे. दीपक भातुसेसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.